नमस्कार, मी कांचन नागवेकर रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी चवळीची उसळ बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य सांगते. बघा, एक छोटी वाटी जाडी चवळी आहे, ती मी स्वच्छ धुवून एक रात्रभर भिजत ठेवली होती आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतली. ही बघा, तुम्ही ते बघू शकता. हा ओला नारळ आहे, 4 ते 5 चमचे. सुकं खोबरं आहे, ते मी छोटे छोटे काप करून घेतले. लसणीच्या 5 पाकळ्या, आल्याचा तुकडा, त्याचे पण मी छोटे काप करून घेतले. 5-6 कढीपत्त्याची पाने, राई घेतली आहे 1 छोटा चमचा, लाल तिखट घेतलं आहे 1 मोठा चमचा, हा 1 मिडियम कांदा घेतला आहे मी उभा चिरून घेतला आहे. मीठ घेतलं आहे चवीनुसार, कोथिंबीर 1/2 चमचा, हळद आणि गरम मसाला 1 छोटा चमचा, तेल घेतलं आहे, पाणी, कोकम घेतले 4 आणि किंचित साखर घेतली आहे मी चवीसाठी. आता मी सुरुवात करते. इथे मी ते सगळं भाजून घेणार आहे, खोबरं, कांदा, लसूण, आलं. सुरुवात करते. आता इथे मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपलं गरम झालं आहे. पहिल्यांदा आपल्याला याच्यात कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटं. मंद आचेवर मी कांदा भाजून घेते. कांदा इथे मी ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. तर आलं घालते, लसूण, ओला नारळ, परत एकदा मी परतून घेते. त्यानंतर आता सुकं खोबरं घालते. आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत. मंद आचेवर आपलं कांदा आणि खोबरं खरपूस भाजून झालं आहे. आता मी गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवते. आता वाटण आता थंड झालं आहे. आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते. गरम मसाला घालते, हळद घालते आणि लाल तिखट आणि आता थोडं पाणी घालून मी जाडसर वाटून घेते मिक्सरमध्ये. आता आपण परत थोडं पाणी घालूया. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे मसाला. एकदम नाही पाणी घालायचं. हे बघा, इथे मी असं जाडसर असं वाटून घेतलं. जाडसर म्हणजे एकदम जाडसर नाही वाटायचं. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता किती जाड आहे ते मसाला. इथे मी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे फोडणीकरता तेल घातलं आहे. तेल आपलं गरम झालं आहे. आता मी राई घालते. राई आपली तडतडली आहे, कढीपत्ता घालते आणि आता शिजवलेली चवळी घालते. थोडी गॅस मिडियम ठेवते. त्यानंतर आता आपल्याला मसाला वाटलेला घालायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालते. आपल्याला जेवढं जाड पाहिजे, पातळ पाहिजे, त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं. मी उसळ बनवते.
थोडी जाडसरच पाहिजे. हे बघा मी एवढं प्रमाण ठेवलं आहे. आता याला चांगला एक उकाळा आपल्याला काढायचा आहे. बघा छानपैकी उकाळा आलाय. थोडं मी मीठ घालते. चवळी शिजवताना मी थोडं मीठ घातलं होतं. आता त्यात साखर चवीनुसार, जर तुम्हाला साखर आवडत असेल तर घाला, नसेल आवडत असेल नाही घातली तरी चालेल. पुन्हा एकदा मी चमच्याने ढवळून घेते. आता मी गॅस मोठी करते. 2 ते 3 मिनिटात आपण याला छानपैकी आता उकाळा काढूया. छानपैकी आता उकाळा आलाय. आता मी यात कोकम घालते, कोथिंबीर. आपली चवळीची उसळ तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला एका बाउलमध्ये सर्व करून दाखवते. आपली चवळीची उसळ तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. त्याचप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.